कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय, अशा वेळी नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, नियमित व्यायाम, योग्य आहार आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन करून कोरोनावर मात करता येते। त्यामुळे सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असं आवाहन माजी खासदार आणि भाजपचे कार्यकारिणी सदस्य धनंजय महाडिक यांनी केलंय। कोरोनाचा कहर रोखण्यासाठी प्रशासनानं पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं, पण आता प्रत्येक नागरिकाने सतर्क राहिलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। या निर्णयाचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। जे नियम आपल्या सर्वांना सांगितलेले आहेत त्याचं आपण सगळ्यांनी पालन करावं। मी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला ही विनंती करतो की रोज आपण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी, लिंबूचा रस, मध, त्याचबरोबर आयुष मंत्रालयाने सांगितलेला काढा दिवसातून दोन वेळा स्टीम घ्यावी, दिवसातून 2-3 वेळा गरम चहा कॉफी याचं सेवन करावं, त्याचबरोबर व्हिटॅमिन सीचं सेवन करावं, योगा प्राणायाम याचा अवलंब करावा। या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकानं काटेकोरपणानं पालन करावे। घरातून शक्यतो बाहेर पडू नका। अतिमहत्त्वाचं काम असेल तर आपण मास्क आणि सॅनिटायझर सोबत घेऊन बाहेर पडा। दिवसातून 8-10 वेळा आपण हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत। या सगळ्या गोष्टी करून कोरोनाला हद्दपार करूया अशी विनंती आणि आवाहन मी करतो।